पहाटे उठूनी लवकर आवरायचो भरभर, आंघोळीचं लावून अत्तर, डबा घेऊन पाठीवरती दप्तर, शाळेत जायचो, डब्बा खायचो, पाढे म्हणायचो शंभर, पळापळीचा खेळ खेळायचो, त्यात आमचा पहिला नंबर। खोटे खोटे घर आमचे, वाळूसियन दगडाचे, बांधूनी व्हायचे घर पक्के, कारण सारे हात असायचे। एका एकाला पकडून रेल्वेचे डबे बनवायचो, झुकझुक आगीन गाडी म्हणायचो, मामाच्या गावाला जाईन म्हणायचो। प्रेम असायचे, जिवाळा असायचा, खेळण्यात आमचा दंग असायचा। लागले कुणास तर सारेच रडायचे, कारण एकमेकांवर जीव असायचा। सावली असायची, गार हवा असायची, उद्या असायचा, परवा असायचा। वेळेचे भान इतकेच आमचे शहाणपण, मजेत असायचे आमचे बालपण, मजेत असायचे आमचे बालपण। हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्य दे जाओ। तर खरंच आपलं बालपण किती छान होतं, आणि आजकालच्या मुलांना खरंच ते बालपण म्हणजे खरंच जगायला मिळत नाहीये। त्यांना त्यांच्या वाटेला त्या गोष्टी येत नाहीयेत। मोबाईल आणि इंटरनेटने एवढी जागा घेतलेली आहे ना, की ज्या नैसर्गिक रित्या आपण जी मजा करायचो ना, ती मजा त्यांना आता अनुभवायला मिळत नाही। तर असो, पण आज माझी सुरुवात झाली ती म्हणजे की छानपैकी रोजचीच असते, जी टिफिन ने सुरुवात असते रोजची। आणि माझा कटाक्ष असतो आता सध्या तरी की टिफिन हा नेलाच पाहिजे, कारण बाहेरचं खाणं आणि ह्याच्यामुळेच तब्येत जास्त खराब होते। तर बघा, मी आता आज पूर्ण वाकून झाडू काढत नाहीये, आज एकदम पूर्ण काळजी घेऊन मी झाडू काढते। आणखीन एक गोष्ट म्हणजे ती म्हणजे लादी पुसणं, ज्याच्यामुळे माझ्या कमरेमध्ये चमक भरली होती, तर त्याच्यासाठी पण मी एक मस्त सोल्युशन आणलेलं आहे, तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सकाळी पहिले ही सगळी कामं पटापट पटापट आवरून घेते, कारण पाणी येतं, आणि पाणी आल्यानंतरच ना मला झाडांना सकाळी सकाळी पाणी घालायला खूप 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 आवडतं। आणि त्यावेळेस मी त्यांच्याशी छान गप्पा मारते, बघते कुठे काय, कोणाचं काय पान सुकलंय, कुठे काय फूल आलंय, कुठे काय झालंय। आणि जेव्हा झाडांच्या एका एका पानावर असं पाणी पडतं ना, तेव्हा इतकं म्हणजे मन असं सुखावतं ना की खूप छान। आणि आता गर्मी येते, म्हणजे गर्मी आली आहे, उन्हाळा आलाय, तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही झाडांना पाणी घाला, खूप मस्त वाटतं। आणि सोबतच माझं स्वामींचं छान ते पद्मजा जोगळेकरांचं ते गाणं सुरू होतं, अक्कलकोटी ध्यान लागले, ते गुणगुणत मी झाडांना पाणी घालत होते। आणि पाणी घालता घालता एक गोष्ट मला दिसली, ती म्हणजे की बघा, हे पीस लिलीचं जे झाड आहे ना, ह्याला म्हणजे वर्षभराने जवळपास हे फूल येत आहे। आणि ते बघून इतकं छान वाटलं मला, इतका आनंद झाला ना, मी त्याला खूप वेळ त्याला कुरवाळत होती त्या फुलाला, आणि लवकरच छान असं फूल येणार आहे मस्त पैकी। तर ह्याच्यावरती जे सोल्युशन एक काढायचं होतं, तसं सोल्युशन काल जसं मला दुखायला लागलं तसं मी लगेचच हे बुक केलं, कारण अमेझॉन वरती माझ्याकडे प्राईम अमेझॉन आहे। जर तुमच्याकडे प्राईम अमेझॉन असेल तर तुम्ही एका दिवसात तुम्हाला लगेच डिलिव्हरी येते। तर ज्या गोष्टी खरंच लागतात घरामध्ये, काय ना काय असं वाटतं की आपण हे अपग्रेड करू, जुन्या गोष्टी नेहमी आपण काही ना काही काढत राहिल्या पाहिजे, दुसऱ्यांना दिल्या पाहिजे। आणि नवीन गोष्टी तुम्ही जेव्हा अपग्रेड करताना बघा, तुम्हाला सुद्धा थोडासा काम करताना पण उत्साह वाटतो। तर काल मी जे केलं प्रकरण आणि त्याच्यामुळे जी माझी पार्ट ब्लॉक झाली, तर म्हणून मी लगेचच बुक केलं। आणि हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, जे मी मागवलं आहे ते मी तुम्हाला दाखवते। सोल्युशन असं काही खूप महान सोल्युशन नाही आहे, नॉर्मलच आहे, जे तुम्ही सुद्धा वापरत असाल। तर मी मागवलेलं आहे ते म्हणजे हे स्कॉच ब्राईटचं, म्हणजे लादी पुसण्यासाठी मॉप यूज करतात ना, तो मागवला। हा माझ्याकडे आधी सुद्धा होता, तेव्हा मी गालाचा घेतला होता मॉप, पण नंतर काही वेळाने तो खराब होतो एक लेवल नंतर। आणि तुम्ही जर जास्त व्यवस्थित यूज नाही केलं, कारण मावशी असतात लादी पुसायला, तर रेग्युलर यूज होत नाही, तर त्याच्यामुळे काय होतं। याच्यासोबत ही पण एक गोष्ट आलेली आहे जी निष्ठाने ऑलरेडी जॉईंट करून दिली आहे मला। त्याचं हे छान आहे, पण मायक्रोफायबर्स आहेत हे, नॉर्मल नाही आहेत, खूप मस्त आहे। आणि दोन आहे त्याच्यामध्ये हे मायक्रोफायबर्स, हे आपल्याला जॉईंट करायचे असतात। त्याच्यानंतर आता जे यूज करत नाहीत मी त्यांना सांगते, नाही तर मला म्हणतील की हे काय सांगते तू आम्हाला। तर हे असं ओपन होतं आणि बघा याची लेंथ किती मोठी होते, प्लस हे असं असंही होतं, म्हणजे आपण बघा 360 degree जे आपण बोलतो ना, पूर्ण आतमधून आपण पुसू शकतो। तर म्हणून मी हे एक
टेम्पररी सोल्युशन म्हणून मी ही गोष्ट घेतली आहे की अजिबातच कधी आपल्याला जमलंच नाही काय करायला, आता काय करू शकतो. आणि हे मी ओपन म्हणजे ओपन केलंय पण यूज का नाही केलंय, कारण त्याच्यामध्ये कारण आहे की निष्ठाने मला सांगितलंय की मी उद्याला आधी पुसणार आहे. तर नवीन गोष्टींची मुलांना अशी एक्साइटमेंट असते. आणि याच्यामध्ये आणखीन एक म्हणजे आयडिया होती की ह्या लोकांना सुद्धा कामाला लावू शकते, म्हणजे हे लोक सुद्धा लादी पुसू शकतात. म्हणजे फक्त ते असं पुसायला सांगितलं ना तर त्यांना एवढं आवडत नाही, मग हे पुसायला त्यांना जरा असं छान स्टाईलिश वाटतं. म्हणून म्हटलं की चला एक तीर में दो निशान हो जाएंगे अपने. आणि मस्त याच्यामध्ये असं स्पिनर असतं, इथे आपण पाणी घ्यायचं असतं, याच्यामध्ये लिक्विड टाकायचं असतं, त्याच्यानंतर हे जे आहे स्पिनरमध्ये टाकायचं, स्पिन करायचं आणि मग पूर्ण पूर्ण मॉपिंग करायचं. आणि हे आपण जसं आपले रुमाल वगैरे धुतो वॉश करतो तर तसं आपण हे वॉश पण करू शकतो. तर याची मस्त अशी मी ॲडव्हर्टाईज केलेली आहे, पण मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही हे यूज करा, कारण हे मी जस्ट आत्ता घेतलं आहे. तर हे कसं आहे काय आहे ह्याचे रिव्ह्यूज मी तुम्हाला हळूहळू देईन. तर माझ्या सासूबाईंना सुद्धा एक घ्यायचं आहे, तर मग मी आईंना म्हटलं पहिले मी वापरून बघेन नंतर मी तुम्हाला घेते असं. म्हणून हे स्कॉच ब्रेडचं चांगलं आहे, थोडंसं आपण चांगल्या ब्रँडचं घेतलं ना तर वस्तूची क्वालिटी जी आहे ती चांगली येते. आणि जर तुम्ही खूप स्वस्त स्वस्त बघाल तर तेवढं क्वालिटीमध्ये फरक पडतो. आणि घेताना कधीही ॲमेझॉनवरती जे रिव्ह्यूज येतात तर रिव्ह्यूज बघून तुम्ही वस्तू घेत जा, म्हणजे त्याचा खूप फरक पडतो. रिव्ह्यूज बघून वस्तू घेताना मोस्ट ऑफ चांगल्याच वस्तू येतात. तर हे मला 1000 रुपयाला पडलेलं आहे, 1000 रुपयामध्ये हे आलं आहे. तर बघा आजपासून याचा श्री गणेश होणार आहे. आणि पहिले मी याची थोडीशी पूजा करते, कुठली गोष्ट आणल्यानंतर त्याला हळदी कुंकू लावते, पूजा करते आणि त्याच्यानंतर हे वापरायला घेते, कारण हे बिचारं खूप मदत करणार आहे. जेव्हा जेव्हा लादी पुसायची आहे तेव्हा ते मदत करणार आहे आपल्याला त्याच्यासाठी. तर चला आता मी तयारी केली आहे. कशाला केली आहे? मी आज चालले मस्त मंदिरात, आज शुक्रवार आहे, देवीचा वार आहे. तर म्हणून म्हटलं की खूप सारे मनामध्ये जेव्हा आजारपण येतात किंवा अशा नेगेटिव्ह थॉट्स येतात ना, तर तेव्हा थोडंसं असं पॉझिटिव्ह जास्त पॉझिटिव्हिटी येईल ना की आपल्याला मस्त वाटतं. तर म्हणून मी आता पहिले मंदिरात चालली आहे आणि तिथून आल्यानंतर मग तुझ्याशी. खूप छान दादी पूस, खूप छान मदत कर, लवकर खराब होऊ नकोस. इथे मंदिराच्या बाहेरच ना बघा, हे त्याच्या मावशी आहेत, काका आहेत, ते बाजूचे जे दादा आहेत, ते आता इतके वर्ष झाले की इतकं ओळखतोय ना सगळे एकमेकांना की एक असं म्हणजे खूपच जवळीक वाटते सगळ्यांबद्दल. आणि हार वगैरे सगळ्या गोष्टी इथे जवळपासच मिळतात. आणि हा जो दादा आहे ना हा खूप छान हार बनवतो, म्हणजे मी फुल मार्केटला सुद्धा इतके स्वस्त आणि इतके छान हार बघितलेले नाही आहेत. तर बघा तुम्ही किती सुंदर हार बनवलेत की मी इथे आल्यानंतर आहे ना म्हणजे माझा मोहच नाही आवरू शकत की मी एखादा जरी हार घेऊन नाही जाणार, कारण माझी महालक्ष्मी आईचा जो फोटो आहे तर त्याला मी हार इथून म्हणजे आल्यानंतर आहे दादाकडून एक हार नक्कीच घेऊनच जाते. दादा नमस्कार. माऊली नमस्कार. नमस्कार. बरेत ना? तर देवी आईचं असं दर्शन झालं ना की एकदम मन भरून पावतं. आणि खूप जागृत देवस्थान आहे. आता तिसाई देवीची यात्रा पण येणार आहे, जेव्हा चैत्र पौर्णिमा असते तेव्हा देवींची यात्रा असते, खूप मोठी यात्रा भरते इथे. तर चला आपण मंदिराची प्रदक्षिणा करूया. तर प्रदक्षिणा करताना बघा दोन्ही बाजूंनी छान देवी आईचं दर्शन होतं. तशी तर मंदिरात रोजच गर्दी असते, पण मंगळवारी शुक्रवारी म्हणजे देवींचे जे वार असतात किंवा पौर्णिमा म्हणा तर तेव्हा खूप गर्दी असते, कारण खूप जणांना म्हणजे खूप भक्तांना इथे खूप छान अनुभव येतात देवीचे. आणि खरंच मंदिरात आल्यानंतर इतकी ती एनर्जी आणि इतकी ती पॉझिटिव्हिटी असते ना की खरंच मी तिथे बसून थोडा वेळ छान देवीचे मंत्र स्तोत्र म्हणते
आणि खूप 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 भारी वाटतं. जे पण डोक्यातले नेगेटिव्ह विचार असतात ते खरंच दूर पळून जातात. ते देवीच्या मंदिराच्या शेजारीच प्रभू श्री रामचंद्रांचं पण असं सुरेख असं हे मंदिर आहे. खूप छान बघा किती सुंदर स्वरूप आहे प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता माता. तसंच हनुमंतांचं पण, म्हणजे हनुमंतांची पण मूर्ती आहे इथे. दुसरी शेंद्री जी हनुमान आपण म्हणतो तर त्यांची सुद्धा मूर्ती आहे इथे. तर त्याच्यामुळे एका वेळेला म्हणजे इथे आल्यानंतर बघा सर्वांचंच दर्शन होऊन जातं. आणि बाहेर असा अगरबत्तीचा असा सगळीकडे सुवास दरवळलेला असतो आणि वातावरण इतकं छान असं मस्त वाटतं ना, अगदी प्रसन्न वातावरण वाटतं. म्हणजे तुम्ही कुठल्याही टेन्शनमधून इथे आलात ना तर असं संपूर्ण सगळं टेन्शन तुमचं कुठल्या कुठे हवेमध्ये विरून जाईल. तर आणि आजूबाजूचा परिसर असा आहे तर इथे बरेच वयोवृद्ध लोक माणसं असे छान येऊन बसतात, त्यांचा वेळ घालवतात. तर चला, माझं आता दर्शन झालं, मी चालली आता घरी. आणि घरी येऊन बघते तर आमच्या मॅडम छान कामाला लागल्या होत्या आणि नवीन नवीन वस्तू असल्यानंतर नवीन नवीन उत्साह असा ओसंडून वाहत असतो. पण नाही, ती नेहमीच मला कामांमध्ये मदत करते. आणि खरंच छान आहे मॉप, म्हणजे मी वापरला नाहीये पण निष्ठाचे रिव्ह्यूज मी तुम्हाला सांगते की छान आहे. कारण मला ते वाटलंच, कारण पुढे जे त्याचे जे हे आहेत ना मायक्रो फायबर्स, त्याच्याने लादी खूप खरंच छान पुसली जाते. आणि बघा किती क्लीन वाटते लादी. आणि माझी भाज्यांची पण खरेदी झालेली आहे. सकाळी सकाळी खाली गेलं ना तर भरपूर म्हणजे अशा फ्रेश भाज्या मिळतात आणि मला आवडतं. कारण ऑप्शन्स असतील आपल्याकडे तर आपल्याला हवं ते काही ना काही बनवता येतं. तर म्हणून खाली गेल्यानंतर मी भाज्या पण नक्कीच घेऊन येते. तसंच आता सीझनल, म्हणजे आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये या गोष्टी खाल्ल्या पाहिजे. मुलांना जे सीझनल फूड्स येतात, म्हणजे आता कलिंगड बघा भरपूर येतात. कलिंगडामध्ये जास्तीत जास्त पाण्याचा साठा असतो जे आपल्या शरीराला थंड ठेवण्याचं म्हणजे छान मदत करतं. तसंच नारळ पाणी, आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी नारळ पाणी घेत जा. एक नारळ पाणी एक सलाईनचं काम करत असतं. आणि त्या दादाकडून बघा, मी म्हटलं जसं तुम्हाला की मी हाराचा मोह टाळू शकत नाही, तर म्हणून मी येताना छान असा सुंदर असा एक हार त्या दादाकडून घेतला. तुम्ही बघा किती सुंदर बनवलाय आणि खूप छान, एकदम भरगच्च हार. आणि प्राइसच्या मानाने मी खरंच सांगते काहीच नाहीये. खूप सुंदर, एवढी मेहनत घेतली आहे त्यांनी हार बनवण्यासाठी. तर चला, मी आता देवी आईला हा हार घालते. तर महालक्ष्मी आईचा फोटो पहिले छान पुसून घेतला. तर हा फोटो जे नवीन असतील, त्यांना माहिती नसेल, तर आपल्या चॅनलवर आधीही बरेच व्हिडिओ आहेत या फोटोच्या बाबतीत. हा मी कोल्हापूरवरून आणला होता हा फोटो. आता बरीच वर्ष झाले या फोटोला आणि आणल्यानंतर सुद्धा दहिवडकर दादांकडे या फोटोचं खूप मेकओव्हर केलेलं आहे संपूर्ण काढून. त्याचा सुद्धा पूर्ण व्हिडिओ आहे. आणि छान पैकी बघा फोटो पहिले पुसला, आईला छान हळदी कुंकू लावलं. आणि शुक्रवारचं मंगळवारचं ना मला खूप आवडतं की मी देवीची अशी काही ना काही सेवा नक्कीच करू. आधी जो आतला हार घातलेला आहे ना तो मी गाणगापूरवरून आणला होता आणि तो पण खूप सुंदर वाटतो. कारण इतर वेळी फोटो मग असा रिकामी रिकामी दिसतो, म्हणून तो हार घातला होता. आणि त्याच्यावरती साईडने आता मी हा हार घालते. आणि बघा किती किती सुंदर दिसतोय, खूप छान वाटतं. हा फोटो जो आहे ना, म्हणजे हे पाषाण जे आहे ना घरी, तर मला असं म्हणजे जी कोल्हापूरची अंबाबाई किंवा महालक्ष्मी आई आहे ना, ती अक्षरशः माझ्या घरातच विराजमान आहे असंच भासतं. दिवस खूप छान गेला, मस्त गेला आणि बरं वाटतंय मला कालपेक्षा. म्हणजे काल जेवढं ब्लॉग झालेलं ना ते त्याच्यापेक्षा खूप 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 पटीने
चांगलं वाटतंय. बरं झालं मी लगेच डॉक्टरकडे गेली, लगेच इंजेक्शन वगैरे घेतले, नाहीतर चमक लगेच उतरत नाही, 2-3 दिवस चमक कधी कधी कंटिन्यू राहते. पण बरं वाटलंय मला छान. आणि काल मी तुम्हाला एक गोष्ट म्हटली होती की स्वामींकडे मी जेव्हा बघितलं तेव्हा स्वामींनी मला एक उत्तर दिलं की मी स्वामींना म्हटलं होतं की स्वामी एवढं सगळं आपण करतो, म्हणजे मी आता एवढं सगळं करते, नामस्मरण करते, पूजा अर्चा करते, सगळ्या गोष्टी करते, मग का असं, म्हणजे असे सगळे आजार पण का मागे सगळे. तर तेव्हा स्वामींनी काय उत्तर दिलं माहिती आहे मला, की कसं असतं ना की जेव्हा मूल ऐकत नसतं ना तर मग आई एखादा धपाटा देते त्याला, किंवा मग ओरडते, मग तेव्हा त्याला त्या गोष्टी कळतात की आपण काय कुठे चुकतोय. तर तसंच आहे की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ना आपण आपल्या हेल्थकडे जेव्हा दुर्लक्ष करतो आणि जेव्हा असे काही प्रॉब्लेम येतात तेव्हाच आपल्याला मग बाकीच्या गोष्टी सुचतात की अरे व्यायाम केला पाहिजे, अरे वेळेत औषधं घेतले पाहिजे, वेळेत बाकीच्या गोष्टी पण खाल्ल्या पिल्ल्या पाहिजे, नाहीतर मग आपण आपलं जे रोजचं रुटीन असतं ना आपण त्याच्यात जितके बिझी असतो मग आपण काहीही अबरचबर खाल्लं जातं किंवा म्हणजे दुर्लक्ष करतो बऱ्याचशा चांगल्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. जो डिसिप्लिन असतो ना तो कुठेतरी हलत असतो आपला. आणि तेव्हा जेव्हा असं काहीतरी घडतं तेव्हा आपले डोळे असे खाडकन उघडतात आणि मग तेव्हा आपल्याला रिअलाइज होतं की अरे असंही होऊ शकतं. म्हणजे आपण जर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी नाही घेतली तर असंही होऊ शकतं आणि ही गोष्ट कुठपर्यंत जाऊ शकते की उद्या जाऊन मला चालताच नाही आलं किंवा मला बसताच नाही उठता नाही आलं तर असंही होऊ शकतं. तर म्हणून स्वामी तेच म्हणतात की म्हणून ही एक म्हणजे जसा फटका असतो ना तसा हा एक फटका आहे तुम्हाला की जागे व्हा, झोपेतून जागे व्हा, फक्त ज्या रुटीनच्या गोष्टी आहेत त्याच करू नका, ह्या ज्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या ह्यांच्याकडे पण लक्ष द्या. तुम्हाला एक्सरसाइज करायला पाहिजे, तुम्हाला उन्हामध्ये जायला पाहिजे, तुम्हाला चांगलं हेल्दी गोष्टी खाल्ल्या पाहिजे, चुकीच्या गोष्टींवरती आळ ठेवला पाहिजे, आळ बसवला पाहिजे. तर अशा सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्या येण्यासाठी जसं आपण म्हणतो की जेव्हा माणूस खूप स्ट्रगल करतो म्हणजे दुःखातून जेव्हा माणूस वरती येतो ना तेव्हा तो जास्त स्ट्रॉंग झालेला असतो कारण त्याने ते दिवस बघितलेले असतात. तर तसंच हे असतं की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी येतात ना म्हणजे नेगेटिव्ह गोष्टी किंवा आजारपण किंवा काय अशा जेव्हा बघा आपण कोणाला आपल्या इथे समजा कोणी खूप जास्त आजारी पडलं किंवा काय झालं किंवा कोणी गेलंच तर मग आपल्याला किती विचार येतात डोक्यामध्ये की अरे खरंच असं केलं, असं करायला पाहिजे होतं, त्यांनी वेळेत डॉक्टरकडे जायला पाहिजे होतं, त्यांनी हे औषधं घ्यायला पाहिजे होते, त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे होती, येतात की नाही असे विचार मनामध्ये किंवा आपण बोलतो सुद्धा सरास. तर म्हणून असं असतं की मध्ये मध्ये म्हणून ते असं एक चपाटा देत असतात की लक्ष दे, लक्ष दे, अजूनही वेळ गेली नाही आहे, लक्ष दे. तर म्हणजे एक प्रकारे जर तुम्ही पॉझिटिव्हली विचार केला त्या गोष्टीचा तर आपल्यासाठी ही गोष्ट चांगलीच असते. तात्पुरता आपल्याला त्रास होतो त्या गोष्टींचा पण त्या एका गोष्टीमुळे आपल्या आयुष्यातल्या कितीतरी गोष्टी बदलून जातात. त्याच्यामुळे आपलं वागणं म्हणा, आपलं रोजचं रुटीन म्हणा, खाणं पिणं म्हणा, सगळ्याच गोष्टी बदलत असतात. तर हे मला स्वामींनी सांगितलं आणि ते मला मनोमन पटलेलं आहे की खरंच आहे स्वामी तुम्ही अशी चपटी मध्ये मध्ये एखादी देत जा. म्हणजे आमचं जे मन असं कुठेतरी दुसरीकडे जात असताना मग ते परत असं थाऱ्यावर येईल. तर ही झाली कालची गोष्ट आणि त्याच्यानंतर आज मी तुम्हाला एक खूप मस्त गोष्ट दाखवणार आहे. जसं मला नेहमी आवडतं की काहीतरी वेगळं मी तुमच्यासमोर घेऊन येऊ नेहमी, पण असं नेहमीच काहीतरी वेगवेगळं कसं घेऊन येता येईल काय. तर म्हणून आज खूप छान गोष्ट आली आहे. मागच्या वेळी ज्या ताईने मला कमळ बनवून पाठवलं होतं, महालक्ष्मीचे आपले जे उपवास होते, व्रत होतं, तर तेव्हा जेव्हा त्या ताईने कमळ बनवून पाठवलं होतं त्या ताईने एक खूप मस्त गोष्ट पाठवली, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तर काय ती गोष्ट मी दाखवते तुम्हाला, मला खूप भन्नाट आवडलेली आहे मला आणि तुम्हाला सुद्धा आवडेल. तर ती गोष्ट आहे ती म्हणजे तर म्हणाल हे काय आहे, एवढीशी साडी कोणाची आहे, तर गेस करा कोणाची साडी असेल एवढीशी. आता काय येतोय, आपला कुठला सण येतोय, आता गुढी पाडवा. तर गुढी पाडव्यासाठी गुढीसाठीची ही साडी आहे, खूप मस्त स्टिच केलेली साडी आहे. बघा बॅक साईडने अशी आहे, इथून असं नॉट आहे याला, म्हणजे आपण जे दांडी लावणार गुढीला, जी काठी लावणार
त्याच्या इथे ही साडी अशी छान बांधायची आहे आणि आपली प्युअर महाराष्ट्रीयन स्टाईल प्रॉपर मस्तानी जी आपण शिवतो ना नऊवारी वगैरे एवढी मोठी आहे, छान दिसेल गुडीला लावल्यानंतर. कलर पण खूप सुंदर आहे आणि प्लेट्स बघा किती मस्त काढल्या आहेत. तर अशी मी तुम्हाला एक उभं राहून दाखवते साडी म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. तर बघा ही अशी पूर्ण साडी आहे गुडीची आणि तुम्ही गुडीला अशी लावली ना खूप सुंदर दिसणार आहे साडी, खूप छान वाटणार आहे. तुम्हाला पाहिजे तर ह्याच्या बॅकग्राऊंडला तुम्ही असा काही तर कलरचा सेम मटेरियलचा वगैरे कपडा एखादा किंवा ब्लाऊज पीस म्हणा, जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ब्लाऊज पीस लावू शकता असा सेम मटेरियलचा. तर खूप छान आहे, मला तरी खूप आवडली, एकदम मस्त आहे, काहीतरी वेगळं वाटेल बघा गुडीला असं लावल्यानंतर किती सुंदर दिसेल. याच्यावरती छान असा आपला एक हार येईल किंवा माळ येईल, वरती आपला मस्त असा कलश येईल आणि त्याच्यानंतर आणखीन म्हणजे एक्स्ट्रा काही सजवायची गरजच लागणार नाही आहे. बघा याला पण साईडला गोंडे सुद्धा लावलेत, तर असं बांधल्यानंतर बघा तुमची गुडी किती सुंदर दिसेल. असं जेव्हा हे बांधणार ना तर ह्या प्लेट्स पण अशा वरती येत आहेत आणि एकदम प्रॉपर आहे, म्हणजे साईज एकदम प्रॉपर शिवली आहे त्यांनी. तर हे मला ताईंनी पाठवलंय की ताई हे छान नवीन स्टिच केलंय तर तुम्ही दाखवाल का, तर म्हणून म्हटलं चला दाखवू सगळ्यांना. तर खूप सुंदर आहे, मला तरी खूप आवडलंय आणि खरंच पाडव्यासाठी एकदम परफेक्ट गोष्ट आहे. मस्त नवीन काहीतरी आपला सण एकदम मस्त असा जोशमध्ये आणि खूप छान पद्धतीने झाला पाहिजे, तर म्हणून पाडव्याला हे खूप मस्त आहे. नक्की तुम्ही घ्या, तुम्हाला आवडलं तर. मला खूप आवडलंय, मग नंतर मग मी लावलं असतं आणि मग तुम्ही मला म्हटले असते की ताई तू आम्हाला आधी का नाही दाखवला, आम्ही सुद्धा घेतलं असतं. तर म्हणून तुमच्या सगळ्यांचा सण सुद्धा खूप खूप छान व्हावा म्हणून मी म्हटलं तुम्हाला की ह्याची प्राईस जी आहे ती 350 रुपयाची प्राईज आहे प्लस कुरिअर चार्जेस आहेत. मटेरियल बराच वापरला आहे त्यांनी, एवढा मटेरियल म्हणजे हा वेगळा मटेरियल आहे, चांगला मटेरियल आहे. बघा बॅक साईडने याला असं आहे, तर हा मटेरियल थोडा महाग आहे, प्लस साईडला त्यांनी लेस लावली आहे आणि मटेरियल प्लस त्याचे जी मजुरी आहे ह्याची, तर मजुरी वगैरे सगळं पकडून त्यांनी ही 350 सांगितलं आहे, प्लस ह्याचे शिपिंग चार्जेस आहेत. तर तुम्ही जे पण असेल तुम्ही ताईसोबत बोलून घ्या, तिचा जो नंबर आहे तो इथे ब्लिंक होतोय, प्लस मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तिचा नंबर देईन ताईचा. तर सायली ताई आहे. तर तुम्हाला आवडलं, आवडण्यासारखंच आहे, मी खरं सांगते एकदा घेऊन ठेवा, तुम्ही दरवर्षी सुद्धा हे लावू शकता, असं नाही की दरवर्षी काहीतरी वेगळंच लावलं पाहिजे. वन टाइम घेतलं तरी आपण हे काय खराब होण्यासारखी गोष्ट नाही आहे, आपण यूज करू शकतो नेहमी. गुडीसाठी एकदम परफेक्ट आहे, मला खूप 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 आवडलं आणि कलर पण खूप गोड आहे, हा छान कलर आहे. तुम्हाला हवे असतील तसे ताईकडे असतील कलर तर तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये कलर सुद्धा. ह्याला अशा प्लेट्स केल्यात त्यांनी, खूप सुंदर बनवलं आहे, काय छान कन्सेप्ट आहे, खूप आवडलं मला. तुम्हाला पण नक्कीच खूप आवडेल आणि आवडलं असेल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ताईंना नक्कीच कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा किंवा कॉल करा आणि तुम्ही मागू शकता. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, छान वाटला की नाही, तर मस्तपैकी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.